नमस्कार मित्रांनो नवीन एका अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओवरती तुम्ही आलाय ना तर तुम्ही काही ना काही या व्हिडिओमधून शिकून जाणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आता यूट्यूबवरती चॅनेल क्रिएट केला आहे व्ह्यूज येत नाही आहेत सबस्क्रायबर वाढत नाही आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण की तुम्ही जे काम करताय तुम्ही ज्या टॉपिकवरती काम करताय जर त्या टॉपिकवरती जास्त कॉम्पिटिशन असेल तर त्या चॅनलचा काही उपयोग होणार नाही तर तुम्हाला कोणत्याही ब्लॉगिंग असेल वेबसाईट असेल यूट्यूब चॅनल असेल कधीही काम करताना तुम्ही कमी कॉम्पिटिशनवरती काम करायचं कमी कॉम्पिटिशनवरती जेव्हा तुम्ही काम करता, करता। लवकरात लवकर सक्सेस होण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यासाठी कमी कॉम्पिटिशनवरतीच तुम्ही काम केलं पाहिजे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दहा यूट्यूब चॅनलचे आयडिया सांगणार आहेत ज्यामध्ये तुम्ही चॅनल क्रिएट करून भरपूर अशी कमाईसुद्धा करू शकता आणि तुमचा लगेच लगेचसुद्धा ग्रोथ होईल तर लक्षात ठेवा मी आज तुमच्यासाठी मी टॉपिक काढलेले आहेत म्हणजे असे दहा टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहे आणि ते दहा आयडिया जे आहेत त्या दहा आयडिया तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी भरपूर रिसर्च करून हे काढलेलं तुम्हाला आहे तुम्हालासुद्धा नक्की आवडेल याच्यातले जे आयडिया आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्याच्या थ्रू चॅनल बनवायचा प्रयत्न करा तर आता पहिला महत्त्वाचा असा पॉईंट मी तुम्हाला सांगतो अगोदर तो म्हणजे आहे लोकल लँग्वेज पकडायची कधी पण तुम्ही जी लँग्वेज पकडता कधी कधी काय होतं भरपूर जणं आहेत त्यांना मी भरपूर वेळा सांगितलं मराठीमध्ये चॅनल बनवा तर हिंदी हिंदी ते हिंदीमध्ये चॅनल बनवाय जात आहेत पण त्यांचा चॅनल ग्रो होणार नाही हिंदीमध्ये लाखो चॅनल पडून येत तेच चॅनल ग्रो नाहीत तर आपला चॅनल कधी होणार त्यामुळे हिंदी अजिबात सिलेक्ट करू नका आपण मराठीमध्येच ट्राय करा मराठी म मराठीमध्येच जेव्हा तुम्ही लोकल लँग्वेज जी सिलेक्ट करता तेव्हा यूट्यूब काय करतं स्पेसिफिक रिजन जो आहे रिजनमध्ये तिथं व्हायरल करतं म्हणजे आता तुम्ही मराठी आहे तर मराठी महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते तुमचे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करत असतं तर लक्षात ठेवा लोकल लँग्वेजेस तुम्ही कधी पण सिलेक्ट करायची आहे मराठी लँग्वेजमध्ये आता पहिला आपला चॅनेल आहे लहान मुलांसाठी तुम्ही कोणता पण चॅनेल बनवा जे लहान मुलं आहेत छोटी छोटी मुलं असतात त्यांचे खेळणी असतील किंवा कार्टून वगैरे असतात बघा लहान मुलांना जे जे काही आवडतं ना ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्या लहान मुलांच्या संदर्भात एक तुम्हाला किड्स चॅनल जो आहे तो बनवायचा आहे आणि त्या संदर्भात तुम्ही जे व्हिडिओ टाका तो एकच स्पेसिफिक नीच पकडायचा आहे तुम्हाला दुसरा चॅनल असा उघडायचा नाही कॅटेगरी चेंज करायची नाही अजिबात लहान मुलांसाठी उघडलाय तर त्या ला त्या चॅनलवरती लहान मुलांचंच काही ना काहीतरी आलं पाहिजे जर तुमच्याकडे हे अवेलेबल होत असेल तर नक्की तुम्ही लहान मुलांसाठी एखादा कोणताही चॅनल बनवा जे की लहान मुलं पाहतील कारण की मुलं एकदा व्हिडिओ जे आहे यूट्यूबची व्हिडिओ लावली की ते बघतच बसतात त्यांना भरपूर आवडतं त्यामुळे तुमची व्हिडिओ भरपूर वॉच होईल वॉच टाईम वाढेल सबस्क्रायबरसुद्धा वाढतील आणि तुम्हाला व्ह्यूज तर भरपूर येतील हा एक पहिला टॉपिक होता मराठीमध्ये दुसरा टॉपिक आहे एज्युकेशन चॅनेल ज्यामध्ये तुम्ही एखादा ए स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊ शकता समजा तुम्ही टीचर असाल तुम्हाला शिकवण्याची आवड आहे किंवा तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये मॅथेमॅटिक्स असाल तुम्हाला मॅथेमेटिक्स भरपूर येतं इतिहास तुमचा इतिहास भरपूर परफेक्ट आहे तर तुम्ही एकच टॉपिक पकडा समजा तुम्ही मॅथेमॅटिक्स पडलो फक्त मॅथमॅटिक्स शिकवा फक्त मॅथमॅटिक्स इतिहास फक्त इतिहासच सांगत राहा असं स्पेसिफिक चॅनल एज्युकेशन चॅनल एक बनवायचा प्रयत्न करा मराठीमध्ये भरपूर कमी चॅनल आहेत तिसरं आहे फायनान्स रिलेटेड अकाउंटंट म्हणतो आपण ज्यांना ज्यामध्ये जी एस टी रजिस्ट्रेशन असेल जी एस टीची माहिती त्याच्यानंतर अकाउंटमध्ये भरपूर काही गोष्टी येतात त्यानंतर इन्कम टॅक्स रिलेटेड काही इश्यू त्याचे प्रॉब्लेम पी एफची ची माहिती जे अकाउंटंट असतात बघा बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर आहे मराठीमध्ये अजिबात बीकॉमचा मला एक पण चॅनल दिसलं नाही ज्यामध्ये जी एस टीची माहिती असेल अकाउंटंटची माहिती असेल अशी भरपूर माहिती जी आहे ते तुम्ही हा चॅनल जो आहे तो फायनान्स रिलेटेड चॅनल असतो त्यामध्ये तुम्ही देऊ शकता ज्यामध्ये लोन संदर्भातली माहिती देऊ शकता जे जे फायनान्समध्ये येतात ते संपूर्ण माहिती तुम्ही देऊन एक स्पेसिफिक चॅनेल ओपन करू शकता हे चांगलं राहील तुम्हाला त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे गेमिंग चॅनल आता तुम्ही म्हणाल गेमिंग चॅनलमध्ये सुद्धा भरपूर चॅनल आहेत पण आपली मराठी लोक चुकी काय करत आहेत की गेमिंग चॅनल पकडला की एकच स्पेसिफिक गेम पकडतात किंवा एकच ज्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे अशा गेमा पकडा आणि तिथं व्ह्यूज जास्त मिळतील असे गेमिंग चॅनेल पकडा तुम्ही आता फ्री फायर वगैरे तुम्ही जर पाहिलं तर ते भरपूर जण पबजी वगैरे भरपूर जण पक चालवत आहेत पण जर तुम्ही आता श्रीमान लेजंड जर पाहिलं श्रीमान लेजंडकडं काहीतरी वेगळं टॅलेंट आहे लक्षात ठेवा तो बोलतो व्यवस्थित तर असा काहीतरी तुम्ही गेमिंग चॅनल क्रिएट करताय तर तुमच्याकडे काहीतरी वेगळं पाहिजे जे की पब्लिक तुमच्याकडे बघून हसली पाहिजे पब्लिक एंटरटेनमेंट झाल्यानंतर सुद्धा तुमच्या चॅनलला भरपूर असा सपोर्ट मिळतो काहीतरी वेगळं गेमिंगमध्येच तुम्ही भरपूर असं काही वेगळं करू शकता तुम्ही नाहीतर लाईव्ह स्ट्रीमिंग केली आहे आणि झालं सुरू तुम्ही आपलं काही एंटरटेनमेंट नाही आहे काही नाही आहे तर तो चॅनेल काही ग्रो होणार नाही तर गेमिंग चॅनेलमध्ये जरी तुम्ही प्रयत्न केला कधी तर गेमिंग चॅनलमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करायला लागेल तेव्हाच तुम्ही तिथं पुढे जाऊ शकता त्यानंतर पाचवा चॅनेल आहे गावामधले लोक समजा तुम्ही गावाकडे राहत असाल तर गावामधले तुम्ही एखादी स्पेसिफिक ठिकाणं दाखवू शकता असं व्हीलॉग टाईप तुम्ही को व्लॉग असतो व्लॉग्जमध्ये जसे जसे दाखवतात हो तशा टाईपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता हे चॅनल जे आहेत ते चालणारे चॅनेल आहेत कारण की जर तुम्ही पाहिलं तर सिटीमधल्या लोकांना काय होतं गावामधल्या काही गोष्टी भरपूर आवडतात नदी असेल प्राणी असतील तुम्ही तुम्ही समजा शेतकरी आहे तर शेती कशी केली जाते त्या शेतीमध्ये काय काय केलं जातं अशी माहिती जी आहे ती तुम्ही गावाकडच्या चॅनलमधून एखादी देऊ शकता हा एक चॅनल भरपूर असा ट्रेंड होऊ शकतो चालू शकतो त्यानंतर जर तुम्ही पाहिलं सहावा चॅनल आहे प्रोडक्टचे रिव्ह्यू छोटे छोटे प्रोडक्ट असतात कोणतेही प्रोडक्ट असू द्या तुमच्या घरी तुम्ही वापरत असाल तर तुम्ही ते मराठीमधून द्यायचेत आपल्याला हे चॅनल आपण मराठीमधून पाहतोय मराठीमध्ये ह्या चॅनल तुम्हाला भरपूर कमी दिसतील प्रोडक्टचे रिव्ह्यू करा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा फ्रीज असेल त्याची माहिती द्या इलेक्ट्रॉनिकमधलं तुम्हाला काही नॉलेज असेल त्याची रिव्ह्यू करा दुसरं टॉयज असतील खेळणी असतील त्याचा रिव्ह्यू तुम्ही करू शकता कशाचाही रिव्ह्यू करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये कमीच कॉम्पिटिशन सापडणार त्यानंतर सातवा चॅनल आहे गाड्यांचा रिव्ह्यू गाड्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील त्याच्यामध्ये जे सी सी थी, असतं त्याच्यानंतर किती मायलेज आहे अशा प्रकारची तुम्ही माहिती जी आहे तर तुम्हाला त्यामध्ये नॉलेज असेल ना तर तुम्ही एकदम परफेक्ट माहिती तुम्ही देऊ शकता आणि मराठीमध्ये ही माहिती जर तुम्ही पाहिली तर कमी आहे एक मराठी कार मराठी कार काहीतरी नावाने चॅनेल आहे यूट्यूबचं भरपूर फेमस आहे लाखो सबस्क्रायबर आहेत त्याचे ते आ, कार जुनी कार असेल नवीन कार असेल ते आमच्याकडे भेटेल त्या कारचे स्पेसिफिकेशन कसे ही कार किती ही अशा कारचं कम्पॅरिझन करून ते असं यूट्यूबला हे करतात आणि बिझनेस ऑनलाईन बिझनेस चांगला होतो त्यांचा म्हणजे यूट्यूबलाच ऑनलाईन ते नंबर देतात आणि त्याच्यावरनं कॉल करायचा त्यांना सेकंड हँडमध्ये तुम्ही कार घेऊ शकता अशा प्रकारचं चॅनल बाईकचं असेल टू व्हीलरचं तुम्ही कोणताही टू व्हीलर स्कूटी असतील त्याचं नॉलेज तुम्हाला असेल तर असं स्पेसिफिक चॅनेल तुम्ही जो आहे तो कार संदर्भित बाईक चॅनल तुम्ही क्रिएट करू शकता त्याच्यानंतर जो आठवा आपला आयडिया आहे आठवा चॅनल आहे तो म्हणजे टेक चॅनेल आता मराठी टेक चॅनल हा माझा मराठी टेक चॅनल आहे तर तुम्ही मराठी टेक चॅनल चेक करा भरपूर कमी टेक चॅनल आहेत मराठीमध्ये टेक चॅनल कम कमी आहेत तर तुम्ही मराठी टेक चॅनलमध्ये काही प्र टेकच्या रिव्ह्यू असतील त्या करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना ते तुम्ही सांगायचा सा प्रयत्न करा जी माहिती तुमच्याकडे कंटिन्यू राहणार आहे आयुष्यभर अशी तुमच्याकडं नॉलेज आहे त्या गोष्टीचं असे टेक चॅनलसुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता जे की यूट्यूबवरती मराठीमध्ये तुम्हाला टॉपला जर पाहिलं तर कोणच नाही आहे टेक चॅनलमध्ये हिंदीमध्ये भरपूर आहेत पण मराठीमध्ये जर पाहिलं तर टेक चॅनल कमी आहेत तर टेकने चॅनलमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता मी सुद्धा आता टेक्स चॅनल हाच जो टेक्नॉल चॅनल आहे ज्यामध्ये यूट्यूबच्या रिलेटेड संदर्भातल्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स असतात ते कोण देत नाहीत तर मी इथून देण्याचा प्रयत्न करतो आहे तर अशा प्रकारचे तुम्ही कमी कॉम्पिटिशन जिथं आहेत तिथंच तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतर नव्वद जर तुम्ही यूट्यूब चॅनल पाहिला जॉब जॉब भरती असती भरती निघाली ही भरती निघाली ती भरती निघाली स्पेसिफिक पकडायचा कॅटेगरी चेंज करायचं नाही तुम्ही आता जॉब रिलेटेडच माहिती ना फक्त जॉब रिलेटेडच पकडायचा तर भरती असेल तर भरती भरतीचे हीही भरती, ही ही भरती निघाली दररोज दोन व्हिडिओ टाका एक व्हिडिओ टाका दोन दिवसाला एक व्हिडिओ टाका भरती कंटिन्यू निघत राहते त्याला काय स्टॉप आहे कधीच ते संपणार नाही आहे सरकारी भरती निघाली प्रायव्हेटमध्ये कुठली भरती निघाली टाकून द्या व्हिडिओ याच्यामध्ये भरपूर कमी कॉम्पिटिशन आहेत वेबसाईट भरपूर आहेत पण यूट्यूब चॅनल जर पाहिले तर भरपूर कमी आहेत त्याच्यानंतर दुसरं त्याच्या संदर्भातला एक चॅनल तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगू शकतो ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे कोणतेही ऑनलाईन फॉर्म घ्या समजा तुम्ही भरतीचे फक्त भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरा कॅटेगरी चेंज करू नका म्हणजे ती व्यक्ती जी आहे ते माणसं सगळी जी पब्लिक आहे ते त्याच कॅटेगरीवरती भरून बरोबर बोरू राहतं त्यामुळं कॅटेगरी कधी चेंज करायची नाही तुमचे स्पेसिफिक पकडायचं चॅनल त्याच्यानंतर आता दहावा दहावा चॅनल आहे सगळ्यात तुम्ही आता दहाव्या चॅनलपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिला असेल ना तर हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे शेवटचा दहावी आयडिया जी आहे दहावा जो चॅनल आहे तो एकदम फर्स्ट क्लास चालेल याच्यावरती कॉम्पिटिशन जर बघितलं एक ते दोन चॅनल भरपूर बाद झाले एक ते दोनच चॅनेल आहेत यूट्यूबवरती तर तो म्हणजे मराठी ज्या सिरियल आहेत त्या मराठी सिरियल ज्या स्त्रिया बघतात भरपूर स्त्रिया बघितल्या तुम्ही तर भरपूर ज्या घरी बाया असतात त्या न्यूजचं सिरियल बघत बसतात आणि त्यांना भरपूर यश आता पुढे काय होणार आहे या सिरियलमध्ये पुढे काय होणार आहे तर तुम्ही एक मराठी सिरियलचं चॅनेल ओपन करा आणि बाबा तुम्ही म्हणण्याने तुम तुम्हाला जर एड असेल तुम्ही लेडीज असताल ना तर तुम्हाला चांगलं समजेल आणि जर तुम्ही जेंट्स असाल तर तुम्ही दररोज जी मालिका वगैरे बघत असाल तर त्या रिलेटेड तुम्ही टॉपिक चूज करायचं आता एखादी मालिका आहे त्या मालिकाच पकडायची आणि ती मालिका पकडली समजा ती सिरियल आहे ही सिरियल पकडायची पुढे काय होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे असं तुम्ही सांगू शकता चेहरा नका दाखवू चेहरा तुम्हाला कोण काय कर करत आहे चेहरा नाही दाखवलं तरी तुमचा चॅनल मॉनिटाईज हा होणारच आहे पण हा एकदम चॅनल मस्त आहे मी भरपूर रिसर्च केलं तुम्ही पहा या ज्या सिरियलमध्ये हे सांगितलं त्या या सिरियलमध्ये असं असं झालं असं तुम्ही सांगायचं आहे कधी कधी काय होतं ते चॅनल म याच्यावरती टी व्हीवरती कधी कधी सिरियल बघत नाहीत मग ते काय करतात यूट्यूबवरती चेक करतात आणि यूट्यूबवरती त्या सिरियलमध्ये काय होणार आहे क पुढे गेल्यावर काय होणार आहे हा हा का काय करणार आहे ती तिने काय केलं असं तुम्ही मराठीमध्ये सिरियलवरती चॅनल सिरियल सिरियल रिलेटेड चॅनल एक बनवला ना भरपूर असे तुम्हाला व्ह्यूज मिळतील ते हे असे दहा टॉपिक होते जे तुम्हाला नक्की आवडले असतील ना आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला नक्की मित्रांबरोबर शेअर करा हा चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर हा मराठी टेक चॅनल युट्यूबच्या टिप्स संदर्भातल्या इथं तुम्हाला भेटत राहणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र